नमस्कार. एटीव्ही इंडियाच्या प्राइम टाइम बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. चला पाहूया आजचा विशेष रिपोर्ट. मॉनिटर क्लब दिग्रसच्या वतीने शोध प्रज्ञावंताचा स्पर्धेचे आयोजन. मॉनिटर क्लब दिग्रस द्वारे संचालित शालेय परिसरात शोध प्रज्ञावंताचा हे आंतर शालेय सामान्य ज्ञान स्पर्धा 28 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. कोण बनेगा करोडपतीच्या धर्तीवर दरवर्षी होणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांमधील सामान्य ज्ञान विकसित करण्यास पूरक ठरलेली आहे. दिग्रस मधील 13 हायस्कूलचे प्रत्येकी एक याप्रमाणे 13 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक शाळेत प्रथम चाळणी परीक्षा घेऊन या स्पर्धेसाठी सर्वात हुशार विद्यार्थ्याची निवड केलेली आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना 10 प्रश्न विचारण्यात येतील. प्रत्येकी 4 पर्याय असलेले हे प्रश्न मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने उपस्थित सर्वांनाच वाचता येणार आहेत. उत्तराचा अचूक पर्याय सांगितल्यास स्पर्धक 200 रुपये जिंकेल. अशा प्रकारे स्पर्धकाला 10 प्रश्नांच्या माध्यमातून 2000 रुपये जिंकण्याची संधी राहणार आहे. स्पर्धकाच्या सोयीसाठी 3 लाईफलाईन 50-50 मित्रांची मदत व पश्चात सूट ठेवण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या आर्थिक भाराची जबाबदारी डॉक्टर सुधाकर आशेगावकर, वसंतराव सत्रुवार, कैलास बाजुरिया, डॉक्टर अशोक नालवार, ऍडव्होकेट विवेक बनगिनवार, सुरेश शर्मा यांनी घेतलेली आहे. तर नीरज दुद्दलवार यांच्यातर्फे सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहे. विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता चाचणी व मनोरंजन यांचा सुवर्णमेळ साधणाऱ्या या दर्जेदार कार्यक्रमास उपस्थित राहून आस्वाद घेण्याचे आवाहन राजेंद्र गावंडे, नितीन निलमवार व मधुरिका मुंडेल या 3 प्राचार्यांनी केले आहे. अब्दुल रफीक सोबत धर्मराज गायकवाड, एटीव्ही इंडिया, यवतमाळ. आजचं बातमीपत्र इथे संपवतो. नमस्कार.